प्रमुख शरद पवार ने देवेंद्र फडणवीस की तारीफों के कसीदे पढ़ दिए हैं। राज्यसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के प्रदर्शन को लेकर अब शरद पवार बीजेपी की तरफ से देवेंद्र फडणवीस की तारीफ कह रहे हैं और कह रहे हैं कि ये जीत देवेंद्र फडणवीस के चमत्कार की जीत है, क्योंकि वो निर्दलीय विधायकों को अपने पक्ष में करने में कामयाब रहे। सरकार की स्थिरता पर प्रभाव पड़े या ना पड़े, लेकिन देवेंद्र फडणवीस का जादू है जो भाजपा को जिता गया। इस दौरान शरद पवार और क्या कुछ कहते हैं, सुनिए जरा। कल मैं आज तो मंडे पेक्षा मध्य रात्रि आके पहाटे आले निकलतो और अपेक्षित होता एकदम मिड नाईट ड्रामा त्याच्यावरती तुम्ही स्वतःला फार धक्का बसेल असा प्रकारचा निकाल नाही। तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोटाच्यामध्ये काही फरक पडले नाही। फक्त एक अहमद मोहन पटेल यांना जादा पडले आणि ते कृष्ण आले हे मला ठाऊक आहे, ते या आघाडीचं नाही दुसऱ्या बाजूचं आहे। हा भाग सोडा, आता 26 जी शिवसेनेने लढवली तिथं आमची गॅप फार होती, मतांची संख्या कमी होती, पण धाडस केलं आणि प्रयत्न केला। त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही भाजपाकडे अधिक होती, आमच्याकडे कमी होती, तरीही दोघांनाही पुरेशी नव्हती आणि त्यामुळं भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्याच्यात त्यांना यश आलं आणि त्यामुळं हा फरक पडलेला आहे। नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात विरोध काही नाही। जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं अफलीशी करणं विविध मार्गाने त्या मार्गात त्यांना यश आले। काही काही परिणाम होणार नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन बघा ना, ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवे त्याच्यात काही कुठे धक्का नाही। शिवसेना आणि काँग्रेस कोट्यापेक्षा जास्त म्हणजे सुरक्षित म्हणून काही मतं पहिले कोऑर्डिनेशन आहे ते व्यवस्थित होतं की कोऑर्डिनेशनमध्ये कुठे कमी पडलं? नाही, मला काही कमी पडलेली दिसत नाही। एक दोन मतं इकडे तिकडे जादा घेतली ते, पण जादा जायची घेतली ते दोन नंबरची दिली आणि त्यावरती त्यांना मिळाली। नाही, असं आहे की राजकीय पक्ष मग ती काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही। भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही। आता राहिला अपक्षांचा लॉट, त्या लॉटमध्ये गमती झालेली आहे। राष्ट्रवादीची मतं व्यवस्थित ट्रान्सफर झाली का की प्रफुल्ल पटेलांना व्यवस्थित सिक्युअर करण्यासाठी एक्स्ट्रा मत राष्ट्रवादीकडे जास्त आलं, जे जर शिवसेनेच्या उमेदवाराला गेलं असतं तर विजयाची संधी राहील? गमत असं आहे की ते एक्स्ट्रा मत शिवसेनेला जाणार नव्हतं, ते एक्स्ट्रा मत आमच्या विरोधकांच्या कोट्यातलं होतं जे राष्ट्रवादीला आलं, जे राष्ट्रवादी आणि त्यांनी मला सांगून दिलं। तिथं अनेक असे लोक आहेत की कधी काही त्यांनी माझ्यावर काम केलेले, मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते, पण मी त्याच्यात पडलो नाही, पण एकाने स्वतःहून मला सांगितलं। भाजपचं एक मत कुठलं असं तुम्हाला? ते भाजपचं नाही, अपक्षातलं, पण भाजपच्या बरोबर असलेले। आता जे काही घडलं म्हणजे आपण पाहिलं की दुपारी 3 पासून जे सुरू होतं पांडेजींपर्यंत सगळा ड्रामा सुरू होता, तुमच्या सगळ्या रात्री काय गमेल होतं? असं आहे की हे 3 ते जे रात्री काहीतरी उशीर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली होती तो रेडीचा खेळ होता। हरकत काय असं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की व्होटरनी
पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचं असतं, मत दाखवायचं असतं, तो दाखवायचा अधिकार आहे. आणि त्यामुळे जर कोणी पटोलेंना मत दाखवलं किंवा जैन फाटकांना मत दाखवलं याच्यात बेकायदेशीर काही नाही. आणि तो निकाल शेवटी निवडणूक आयोगाने दिला. फक्त एकच आहे, त्याच्यासाठी एक 4 तास उशीर झाला. मला त्यांचं मत का वाद झाले माहिती नाही, त्यांनी काय केलं होतं एक्झॅक्टली माहिती नाही. त्या तिघांच्या संबंधीचा त्यांचा जो निर्णय आहे तो योग्य आहे. सर्वसाधारणपणे जर चित्र क्लिअर होतं आपल्याकडे किती मतं येऊ शकतात किंवा हे सगळं, तर राजकीय प्रगल्भता जी असते, कारण राज्यसभेच्या बाबतीत का दाखवली गेली नाही असं वाटतं. कारण तसं नाही, इनफॅक्ट त्याचा थोडी रिस्क घेतली होती. रिस्क ही राजकारणात घ्यावीच लागते. ती रिस्क उद्धव ठाकरेंनी घेतली. अतिशय कमी मतं असताना त्यांनी ही जागा लढवली. आणि ती जवळपास त्याची काय किती त्यांनी 33 का 34 पर्यंत आणली.